आमदार बच्चू कडू यांनी एका ग्रामस्थाच्या कानशिलात लगावल्याचं उघड झालंय. आमदार कडू यांचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अमरावती जिल्ह्यातल्या गणोजा गावात हा धक्कादायक प्रकार घडला. गावातल्या विकासावरून वाद पेटला असतानाच बच्चू कडू यांनी ग्रामस्थाला कानशिलात लगावली. कानशिलात लगावलेली आहे का विकासाच्या मुद्द्यावरून वाद पेटलेला होता त्यानंतर काही बाजाबाजी झालेली आहे. या व्हिडिओ मध्ये आपल्याला ते पाहता येत आहे. गणोजा गावातला हा प्रकार आहे. बच्चू कडू यांनी विकासाच्या मुद्द्यावरून वाद पेटलेला असताना काही बाजाबाजी झाली आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी ग्रामस्थाला मारहाण केली. अधिकची माहिती या संदर्भात घेऊया आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाणे यांच्याकडून. अनिरुद्ध, काय नेमकी याबाबतची अधिकची माहिती आणि हा प्रकार नेमका कधी घडला? नक्की श्रुती, आता जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील गणोजा गावामध्ये जे आहे ते विकास कामांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू जे आहेत ते तिथे पोहोचले होते आणि विकास कामांच्या बाबत जी आहे ती तिथे अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती. मात्र गावातील एक व्यक्ती जो आहे तो वारंवार बच्चू कडू सोबत तो बोलून वाद घालण्याचा प्रयत्न करत होता आणि हाच राग जो आहे तो बच्चू कडू अनावर झाला आणि त्यानंतर त्यांनी त्या गावातील व्यक्तीच्या कानशिलात लगावल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जो व्यक्ती आहे तो बच्चू कडूंचाच असल्याचंही म्हटलेलं आहे. श्रुती, हा व्यक्ती बच्चू कडूंचाच असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे. या व्यक्तीकडनं त्यानंतर काही प्रतिक्रिया किंवा काय नेमकं त्यानंतर पुढे घडलंय? आता जर पाहिलं तर सध्या त्या व्यक्तीकडनं अजून काहीही यावर प्रतिक्रिया जी आहे ती आलेली नाही आहे. मात्र आता हा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालाय, त्यानंतर तो व्यक्ती काय बोलतो हे पाहणं खऱ्या अर्थानं उत्सुकता ठरणार आहे. श्रुती, धन्यवाद अनिरुद्ध तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.